For more Marathi cinema and gossip, hit the bell icon and never miss a video from Lehre Marathi. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस खरंच फार सुंदर आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी तुमचे इतके शूर लोक मी तरी पाहिलेले नाहीये. तुमच्या स्वतःच्या आजारावर नको म्हणूया, पण स्वतःच्या तब्येतीवर तुम्ही स्वतः विजय मिळवलेला आहे. मला नेहमी असं वाटतं की जसं एक कलाकार म्हणून आमच्या हातात नसतं की एखादा सिनेमा यशस्वी होणार आहे का नाही, तो सक्सेसफुल बॉक्स ऑफिसवर होणार का नाही, हे कलाकारांच्या हातात नसतं अनेकदा. म्हणजे इथे आल्या आल्या मला असं वाटलं की काय मस्त हाऊस पॅक थिएटर आहे, हाऊसफुल आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठीचा इव्हेंट इथे, माझं एखादं नाटकच करायला पाहिजे तुमच्या सगळ्यांच्यासाठी, तुम्हाला खूप हसवायला पाहिजे. पण जसं आमच्या हातात नसतं अनेकदा, कितीही चांगलं काम केलं तरी ते नाटक किंवा तो सिनेमा यशस्वी होणार ह्याची काही गॅरंटी नसते. तसं अनेकदा वाटतं की आपल्या सगळ्यांचं मन जरी चांगलं असेल तरी फिजिकली आपण 100% आपापल्या आजारावर मात करणार की नाही याची गॅरंटी नसते. आणि वैद्यकीय क्षेत्रातले प्रोड्युसर आणि डिस्ट्रीब्युटर हे डॉक्टर्सच असतात की नाही, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. पण आज मला स्वतःला असं वाटत होतं की ब्रेस्ट कॅन्सरच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांशी बोलताना एक हे पण शेअर करावं की द कनेक्ट बिटवीन डॉक्टर्स अँड सोसायटी. मला असं वाटतं की ह्यात एक छोटीशी दरी पडत चाललेली आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात डॉक्टरांबद्दल एकतर खूप देवता असल्यासारखा भाव असतो, की मला तर एवढी सवय आहे, म्हणजे गमत म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते, मी ऍक्ट्रेस आहे तुम्हाला माहिती आहे ना. तर आता कसं असतं, कुठे कार्यक्रमाला गेले किंवा शॉपिंगला गेले मी माझ्या घरच्यांच्या बरोबर असो किंवा कुठे जेवायला गेले, तर समोरून हसत हसत कोणीतरी येतात आणि एकदम ओळखल्यासारखं काहीतरी एक्सप्रेशन असतं त्यांच्या चेहऱ्यावर. आणि माझ्या मनात तयार होते त्यांची स्क्रिप्ट, की ते म्हणणार असतात तू दिल चाहतामध्ये होतीस ना, किंवा तुझा तो सिनेमा मी पाहिलाय असं मला वाटतं. पण माझा संपूर्णपणे अपेक्षा भंग होतो, कारण ते निघतात माझ्या सासूबाईंचे विद्यार्थी. माझ्या सासूबाईंकडे ते शिकलेले असतात, किंवा माझ्या सासऱ्यांकडे काय ते सासऱ्यांची त्यांची ओळख असते, किंवा ते गौरी बरोबर काम करत असतात, तिचा नवरा जो आहे डॉक्टर जयेश धारेश्वर, त्यांनी वाचवलेले कोणीतरी पेशंट असतात. आणि म्हणजे माझा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो, की मी मनातल्या मनात तयार झालेली असते की आता देणारच आहे सही, सेल्फी काढायला मी हो म्हणणारच आहे, आणि ते माझ्याशी काही बोलत नाहीत, ते डायरेक्ट जाऊन माझ्या सासूबाईंच्या पाया पडतात, किंवा तुम्ही होतात म्हणून आम्ही वाचलो असं म्हणतात. विनोदाचा भाग वेगळा, पण आपल्या सगळ्यांच्याच मनात ती भावना असते की ह्यांनी आपल्याला वाचवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप कृतज्ञता वाटत असते आपल्याला. त्यांच्यावर एक 100% विश्वास आपण टाकणार असतो की हे सांगतील ते करायचं, बाकी काही प्रश्नच नाही विचारायचा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जे डॉक्टरांवरती झालेले आरोप आहेत ते वाचून आपल्याला धक्का बसतोय, की किती प्रकारे डॉक्टर नावाच्या माणसांनी आपलं कौशल्य, आपलं कसब किंवा आपलं टॅलेंट जपून ठेवायचंय. कारण हा एकच व्यवसाय असा आहे जो आपल्या जीवन मृत्यूशी निगडीत आहे. एक सिनेमा पाहून किंवा एक नाटक पाहून माणसाच्या मनामध्ये थोडासा फरक पडणार असतो, पण आयुष्यात आपण जिवंत आहोत की नाही ह्याचा फरक पडणार असतो डॉक्टरांच्या आशेमुळे. तर मला कुठेतरी असं वाटतं की आपण सगळ्यांनीच आपला जो दृष्टिकोन आहे वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा, तो जरा तपासून बघायची गरज आहे.